तुझ्या शाळेत जी गळती लागली ती किती वर्षापासून लागलेली आहे गळती? 2 ते 3 वर्षापासून. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाते असे सरकार दावे करीत असले तरी देखील जे काम केले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जाते. याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामोड या प्राथमिक शाळेत लागलेल्या गळतीमुळे आला. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा असून घोटाळा नसून खोळांबा अशी अवस्था झाली आहे. अशा अवस्थेत त्याचं विद्यार्थ्यांना अध्ययनाचं काम करावं लागत आहे. त्यातील साक्षी पाटील ही गेल्या 2 महिने अशा चिंब पावसात भिजतच अध्ययनाचे काम करत आहे. या गळतीमुळे तुम्हाला काही त्रास होतो का? मुख्याध्यापकांच्या तक्रार करून केली पण नंतर मुख्याध्यापकांचे पत्र घेऊन आमच्या शाळेचं कमिटीचं पत्र जोडून त्यांना ग्रामपंचायत ग्रामपंचायत करून गट शिक्षण अधिकारी यांना यांच्याकडे राधानगर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यांनी आश्वासन दिले की पावसाळा पूर्ण झाल्यानंतर ते काम करण्यात येईल म्हणून. हा केल्या निंदी आहे म्हणजे पण ते आता सध्या काम करता येत नाही म्हणून नंतर पावसाळा संपल्यानंतर ते काम सुरू करण्यात येईल. काय विषयी मी समाधान वाटत नाही कारण काय मुलं सध्या आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे पावसाळ्यामुळं. ज्या त्यावेळी काम झालं असतं बरं असतं बरं झालं असतं तरी की आता एवढं काय समाधान कमिटी काय आम्ही अतिशय नात्याने आम्ही काय समाधानी नाही. संबंधित घटना ही माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व सामाजिक जबाबदारी म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी अशी विनंती करतो की राधानगरी तालुका गट शिक्षण अधिकारी श्री माधवराजी मांडे यांचा फोन नंबर आहे 94-23-28-00-55 या फोन नंबरवर फोन करून दबाव आणावा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच बदल घडून येईल. मी दिनकर कांबळे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रमधून इंडिया अनहर्डसाठी.